जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झालेली असून मंगळवारी एकोणचाळीस रुग्ण आढळले हो याशिवाय एकोणपन्नास जणांनी कोरोनावर मात केले तर तासगाव तालुक्यातील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय नवीन रुग्णांमध्ये महापालिका क्षेत्रात पाच रुग्ण आढळलेत आठ हो तर आठपाडी तालुक्यात तीन रुग्ण कडेगाव तालुक्यात तीन रुग्ण पलूस तालुक्यात दोन रुग्ण तासगाव तालुक्यात दहा रुग्ण जत तालुक्यात आठ रुग्ण तालुक्यात तालुक्यात रुग्ण रुग्ण मिरज शिराळा तालुक्यात तीन रुग्ण आणि वाळवा तालुक्यात एक दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे तर चोवीस तासात अवघे एकोणचाळीस रुग्ण आढळले हो तासगाव तालुक्यातील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय कोरोना बाधितांपैकी एकोणपन्नास जणांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली महानगरपालिका क्षेत्रात केवळ पाच रुग्ण आढळले त्यामध्ये सांगली शहरातील दोन आणि मिरज शहरातील तीन रुग्णांचा समावेश आहे नव्या रुग्णांमध्ये आटपाडी तालुक्यात तीन रुग्ण कडेगाव तालुक्यात तीन रुग्ण पलू तालुक्यात दोन रुग्ण तासगाव तालुक्यात दहा रुग्ण जत तालुक्यात आठ रुग्ण कवठेभंका तालुक्यात तीन रुग्ण मिरज तालुक्यात एक रुग्ण शिराळा तालुक्यात तीन रुग्ण आणि वाळवा तालुक्यात एक रुग्ण आढळला आहे याशिवाय कोल्हापूर जिल्ह्यातील दोन बेळगाव सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील प्रत्येकी एक एक रुग्ण आढळलाय या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असल्याने त्यांची तपासणी करण्यात आली या सर्वांचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे शेहेचाळीस हजार आठशे बावीस रुग्ण आढळलेत त्यापैकी एक हजार सहाशे अठ्ठ्याण्णव व्यक्तींचा मृत्यू झालाय तर चौवेचाळीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी रुग्ण कोरोनामुक्त झालेत सध्यास्थितीत जिल्ह्यात चारशे चाळीस रुग्णांवर उपचार सुरू आहेत बाधित रुग्णांपैकी दोनशे एकोणसाठ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत